हे पारणीला आता जे काही काम पारणीला आता सगळी काम पारणीलाच होते ना. पहिली इथंच होती याला सरकारी वाडा म्हणते. हा सरकारी सरकार वाडा सर म्हणजे ग्रामपंचायत ओपनिंग झालं. एस टी पण आपल्या दारातूनच वाड्यातूनच गेलेली. हा एस टी पण तेव्हा ह्याला सरकारी वाडा म्हणते. नगर कोराडा पण म्हणते. आतमध्ये जेल पण आहेत ना. हो इथं सगळं न्यायानी वाडा होता ना. कोर्ट बसायचं इथं. नगर शहरापासून 30 किलोमीटर अंतरावर पारनेर तालुक्यात कानूर पठार या मध्यवस्तीच्या गावी पेशवेकालीन सुभेदार नारो बाबाजी नगरकर यांचा भुईकोट पेशवेकालीन इतिहासाची साक्ष देत उभा आहे. हा वाडा गावाच्या पश्चिमेला असून त्याचे पडीक अवस्थेतील 4 प्रचंड बुरुज व चिलखती तटबंदी सांभाळून आपल्या पूर्ववैभवाच्या खुणा उरी जपून इतिहास अभ्यासकांचे लक्ष वेधून घेण्याइतपत बऱ्या अवस्थेस दिसून येतो. गावच्या रहदारीच्या रस्त्यालगत कोटाचे 2 बुरुज व वरील मातीचे बांधकाम ढासळत चालल्यामुळे जरी ओघाळल्यासारखे दिसत असले तरी त्याचे खालील दगडी बांधकाम मात्र आपला घट्टपणा टिकवून कोटाच्या संरक्षणासाठी सिद्ध असल्यासारखे भासतात. कोटाच्या सुरुवातीला एक लहानसा दरवाजा लागतो. त्यावर नगरकर वाडा लिहिले असून नारो बाबाजी यांचा उल्लेखही आढळतो. पूर्वी याच दरवाजातून आत वाड्यात जाण्याचा मार्ग होता पण आता रस्त्यालगत असणाऱ्या उंच पायऱ्यांनी मध्यभागी असलेल्या लाकडी दरवाजातून आत जायचा रस्ता आहे. वाड्याच्या प्रवेशद्वाराजवळ गेल्यावर क्षणभर शनिवार वाड्याच्या दरवाजाची आठवण होते. उभा असलेला हा महाकाय दरवाजा व त्याची अजून टिकून असलेली भक्कम सागवणी दारे पाहिल्यावर आपण थोडं स्तिमित होतो. प्रवेशद्वारालगतच पूर्णवाद मंदिर असून इथं यंदाचं ग्रंथाचं 75वं वर्ष होतं. अनेक सोहळे समारंभ इथं साजरे होतात. ते पुण्याला राहते येऊन गेले. शिवाय ते हे मुके हा 75 वर्ष झाले त्या ग्रंथाला. हे हो हा हे आत्ता बसवले नाही एवढ्यात. 1-3-2-4 वर्ष अगोदर काही नाही. आधी नव्हतं मातीचाच होतं रस्त. हे होतं आधी असं एवढं गेलं होतं. हे माता यांचे वंशज वगैरे आहेत ना. त्यांचे वंशज आहेत. पुण्यात आहे भावाची नात आहे पूनम नगरकर. कारण पुण्यामध्ये नगरकर वाडा पाहिलेला आहे मी पण कधी आतमध्ये नाही गेलो त्यांच्याकडे. आता वाटलं येईल बघता म्हणून सरळ आलो. मेंटेन केलाय फक्त आपला वाईचा. फडणवीस वाडा जबरदस्त आहे. हा फडणवीसांचा यांचा संबंध नाही त्यांच्या वंशजांनी पुढे तसा वाडा मेंटेन केला फक्त यांनी केला. पण यांचा आता पाहणार असं म्हणजे कोण रिस्पॉन्सिबल असं व्यक्ती नाही का कोण पाहणार. आतमध्ये मेंटेन साठी कोणी पाहणार नाहीये. केअरटेकर नाही. हा ठेवायला पाहिजे पण ते केअरटेकर हेच हेच आहेत समजा अजूनही भालेकर म्हणून शेजारचे. हा मंदिरातील महाराजांचं दर्शन घेऊन आणि तिथंच राहत असलेल्या वाड्याचे केअरटेकर भालेकर सर यांच्या परवानगीने वाडा आपण पाहू शकतो. भव्य दरवाजा आणि दोहो बाजूस आधार देणारे दगडी बांधकाम त्यातील आकारबद्धता कमानीवरील प्रमाणबद्ध कमळे आपल्याला नजरेस भरतात.
प्रति शनिवार वाडा म्हणून ओळख असलेल्या कानूरचा भुईकोट नगरकरांच्या सरदारी थाटाचं आपल्याला दर्शन घडत. दरवाजातून आत गेल्यावर समोर दिसतो आपल्याला पहिला चौक. हा वाडा पूर्वी 3 मजली असावा, त्याचे आत्ता 2 मजले दिसतात. वाडा आता कायमस्वरूपी बंद असल्याने पूर्वीहून आता वाड्यात बरीच मोठी पडझड झालेली दिसून येते. शनिवार वाडा बांधलेल्या नगरकरांचा स्वतःचा वाडा हा तितक्याच उत्तम धाटणीचा पाहायला मिळतो. वास्तुकामाचा आराखडा, त्यातील सचोटी किती नैतिक असावी या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा आपण प्रयत्न करतो. गेली अनेक वर्ष हा वाडा दुर्लक्षित राहिला असल्याने पडझड झालेल्या ठिकाणी अनेक झाडे झुडपे वाढली, त्यामुळे वाड्यात आत प्रवेश करणं आता कठीण झालं आहे. यापूर्वी हा वाडा मात्र काही वर्षांपूर्वी पूर्ण पाहता आला होता. वाडा कधी असा राहायचा, कधी सोडला वाडा? बरेच वर्ष 50-60 वर्ष होऊन गेले 25-30 वर्ष झाले असून तुम्ही पण राहिलेला आहे वाडा? नाही राहिला म्हणजे आमच्या महाराजांचं हे ना, त्याच्यामुळे मग आमचे इथं गुरुवारची पूजा बिजा इथं सगळं व्हायचं. आम्ही झोपायला सुद्धा इथं होतो. ह्या वाड्यामध्ये आम्ही झोपत होतो. खोल्या होतं, भरपूर खोल्या. 4-5 जण आम्ही झोपायचं इथं. पूर्ण वाडा बंद केला तो 25-30 वर्षांपूर्वी. एवढे नाही झाले, हो 10-12 वर्षाच्या आत झाले सगळं पडापडी. जेवणाच्या पंक्ती कधी उठायच्या? पूर्वीपासून आहेत का? म्हणजे त्यावेळेला होत्या, त्यावेळेला मी सुद्धा जेवलेला आहे. मी सुद्धा जेवले. जेवणाची भांडी पण आहेत ना? आता भांडी खायची राहिली कुठं? नाही राहिली, कारण ज्यांनी लिहिलं ना जे सर, त्यांनी भांडी पाहिलेली. तसं त्यांनी त्यात लिहिलं पाहिलेली. म्हणजे मी काय सांगतो, मी स्वतः मोठमोठ्या डेगी तांब्याच्या सगळं पाहिलेलं. घंटी वाजून लोक जेवायला जेवायचं झालं टाइम झाला ना, घंटा वाजवून लोक जेवायचे. त्यावेळी पंक्ती उठायच्या का वाड्यात भरपूर? पेशवाई त्याचाच उल्लेख आहे, पंक्तींचा उल्लेख आहे. आणि म्हणजे शनिवार वाडा बांधला ज्यांनी त्याची प्रतिकृती आहे. त्याच तेच लाकूड म्हणजे जे वाड्यात लाकूड उरलं त्याच्यातूनच हा वाडा. 400 वर्षापूर्वीपासून आहे समजा हे. 400 वर्ष माझं आलं होतं तर आतमध्ये पण येत होतं मला, पण आता तर गसपणच आहे. आता काही जाता येणार नाही, आता नाही ते 5 जण बघत नाही. तरी जो त्याचे अवशेष बरेच शिल्लक आहे ते भिंती हे एवढंच नाही, याच्या पलीकडं काहीच नाही. अर्धा वाडा मागे पलीकडे वाड्यात नाही ना काही बांधकाम केलं, वाड्याच्या बाहेरच ना फक्त. वाड्याच्या बाहेर नव्हतं काही पहिलं. तटबंदी पूर्ण, तटबंदी लादण्या जबरदस्त पडतात म्हणजे चौकडून बघ हे लादणी केवढं आहे असं समोर तिथे. हा सगळा पहिला चौक आहे मोठा वाड्याचा, हा पहिला चौक ना, हा पहिला चौक. हे सगळं चारही बाजून नाही हे म्हणजे आजकाल जे बांधकाम झालं ना आपलं, समजा जवळ आला तर तिकडं, समजा तोंड रोग असेल तर ढालधामध्ये, नाही तिथं नाही तिथं असेल. त्यावेळेची पद्धत, त्यावेळेच्या पद्धतीनुसार आता पण तसंच आहे ना.
आपण जवळ असलं तर त्याला घरात घेतो नाही का आपल्या वरंड्यात असतो आपण लाकूड काम बरच आहे तसं वाड्या नाही नाही खांडा म्हणजे अशी अशी जवळ होते सागाची एवढं अशी जाडून असं मेंटेनन्स म्हणजे एवढा जपायला लागतो तो मेंटेनन्स परवडत नाही आता आणि ती पद्धत पण नाही आता यांचं कसं झालंय की आता हे जे होते याला मूल बाळ नव्हतं यांचे धाकटे भाऊ होते त्याला एक मुलगा मुलगी होती पण दोन्ही मुख्य होते दुसरा चुलत भाऊ होता त्याला पहिल्या बायकोची एक पोरगी आणि मागच्या बायकोला एक मुलगा असे परिवार होता तेवढ्या पण सगळे गेले सर जेवढं लाकूड काम आहे तेवढं दगड काम पण जबरदस्त आहे दगड काम लय भारी बांधकाम दगड बघा की अख्खा ताशी कुठं असा हे आपल्याकडे हेच संवर्धन झालं नाही कुठल्याच गोष्टी हे पारनेला आता जे काही काम पारनेला आता सगळे काम पारनेलाच होते ना पहिली इथंच होती याला सरकारी वाडा म्हणते म्हणजे ग्रामपंचायत ओपनिंग झालं एसटी पण आपल्या दारातूनच वाड्यातूनच गेलेली एसटी पण तेव्हा ह्याला सरकारी वाडा म्हणते नगर पण म्हणते आतमध्ये जेल पण आहेत ना हो इथं सगळं न्यायनिवाडा होता ना कोर्ट बसायचं इथं सात किती एकरामध्ये होता वाडा अख्खा जागा तेवढी हे अख्खा गावाचेच मालक होते तुम्ही आता असे गावातून जरी फिरायले ना असे जुने वाडे तुम्हाला ते दिसतात ना हा जुने वाडे आता आम्ही आता इथून पुढे जाणार पळशीत पळशीला जाणार इथून पळशीत पंढरपूर देव सर बालाजी मंदिर म्हणजे त्यांचं कुलदैवत आहे त्यांचं कुलदैवत कानूर पठार इथल्या या वाड्यामध्ये नवले काका भालेकर सर आणि देशपांडे काका यांनी हा वाडा दाखवला आणि छान प्रकारे माहितीसुद्धा दिली तर या कानूर पठार या ठिकाणी तुम्ही आला तर शनिवार वाड्याची प्रतिकृती पाहायला तुम्ही आवर्जून नक्की या आणि काकांचे खूप खूप आभार त्यांनी आपल्याला वाडा छानपणे दाखवला पेशवाईतील सरदारांचा रुबाब ऐश्वर्य आणि सौंदर्य दृष्टी दाखवणारा अजून काहीशा शिल्लक अवस्थेत असलेला हा वाडा पारनेर तालुका व नगर जिल्ह्याचं वैभव आहे.